आताच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केलाय. या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलंय. तर पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे. आणि मला वाटत नाही ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतील. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांवर त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पवारांवर टीका करण्याची पडळकरांची लायकी नाही अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मी बहुजन समाजाचा आहे, 30 वर्ष राजकारणात असूनही माझ्यावर अन्याय कसा झाला नाही असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणालेत पाहूया. शरद पवार यांनी राज्याचं नेतृत्व केलं, मात्र नेतृत्व करत असताना बहुजन समाजावर अन्याय केला असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. हे बोलत असताना त्यांची जीभ देखील घसरली. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत. काय सांगाल गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविषयी? बीजेपीच्या नेतृत्वाने नेतृत्वाला हा मान्य आहे का, हा माझा पहिला प्रश्न असेल. ज्या देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना पुढे करून त्यांना आमदारकी दिली त्यांना तरी हे मान्य आहे का हे वक्तव्य, ह्याचं आता भाजपने स्पष्टीकरण द्यायला हवं. आम्ही वेगळ्या संस्कृतीतले आहोत, ही का ती संस्कृती? आणि बहुजनवादाची कसली भाषा करतायत गोपीचंद पडळकर? गेले 3 वर्ष बहुजनवादाचा हे करत मी राजकारण करतोय. माझ्यासारख्या कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी काहीही नसताना मी ह्या लेवलला आलो ते केवळ पवारसाहेबांवर. मग ह्याला कुठलं राजकारण म्हणतात? म्हणजे इथल्या धनगर शिवाजीराव शेंडगे कोणी कोणी समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा पद सगळं दिलं? जातीपातीचं राजकारण शरद पवार करत नाहीत, पण ज्यांच्यात कर्तृत्व आहे त्याची जात न बघता त्याला पुढे आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल त्याचे शरद पवार साहेबांनीच केलं. पण हे सर्टिफिकेट गोपीचंद पडळकरांकडनं नको आहे. जे कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते आज त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. आणि ही वेगळी गोष्ट आहे की तेच गोपीचंद पडळकर हे किती राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले होते की मला मर्यादा असतात, बोलण्याला काही मर्यादा असतात, त्या सगळ्यात जर सोडायचा ठरवलाय तर मग सुसंस्कृत महाराष्ट्राचं नवीन चित्र तयार होईल. आणि त्याच्यात मला वाटतं की गोपीचंद पडळकरांबद्दल फार चर्चा करायची काही गरज नाही. त्याचं कारण आपण प्रसिद्धीच्या झोतात आलं पाहिजे अशी इच्छा ज्यांची असते ते कायम शरद पवारांबरोबर बोलतात. आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर गोपीचंद पडळकरांनी जी टीका केलेली आहे अत्यंत खालच्या स्तराची टीका केलेली आहे, त्याचे पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाडांनी देखील या टीकेचा समाचार घेतलेला आहे. जे स्वतः गोपीचंद पडळकरांनी अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरी पायऱ्या झिजवल्या होत्या मला या ठिकाणी उमेदवारी द्यावी म्हणून, मात्र आज ते शरद पवारांची टीका करत आहेत. कॅमेरामॅन राकेश सम, मी तुषार रुपनर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.